माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या महाराष्ट्रातील सर्वात तरुण महिला खासदार आहेत. दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळाऊ स्वभाव, प्रभावी वक्तृत्व कला या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच अत्यंत अल्प कालावधीत स्वतःला सिद्ध करून दाखवले. एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. 2014 झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर मधून त्या निवडून आल्या, परंतु त्यानंतर MIM या पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याने प्रचंड वाद झाला. काही दिवसांपूर्वी आपल्या न्यूज चॅनलवर प्रणिती शिंदे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. त्या व्हिडिओवर लोकांनी प्रणिती शिंदे लग्न कधी करणार असे खूप सारे प्रश्न विचारले आणि राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचं लग्न कधी होणार अशाही या व्हिडिओखाली लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजच्या या व्हिडिओचं कारण म्हणजे प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांचे संपर्क खूप सारे जुळत असल्याने आणि यांच्या लग्नाच्या चर्चेने सध्या राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये गोंधळ उडालाय. पहा संपूर्ण व्हिडिओ. व्हिडिओ पाहण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका. तर झालं असं की सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या शपथविधी दरम्यान अशी एक घटना घडली, त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. प्रणिती शिंदे शपथविधीसाठी मागून पुढे येत असताना त्यांना राहुल गांधी दिसले. त्यांनी राहुल गांधी यांना नमस्कार करण्यासाठी पुढे येत असताना राहुल गांधी यांनी प्रणिती शिंदे यांना थांबून हात मिळवला आणि हसतमुखाने संभाषणही केले. राहुल गांधी हे सध्या 54 आहेत आणि अजून देखील त्यांनी लग्न केलेलं नाही आणि सोलापूर जिल्ह्याच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनीसुद्धा आतापर्यंत लग्न केलेलं नाही. प्रणिती शिंदे यांचे वय 43 आहे.